मोठ्या शहरात आज एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला। बाळू तत्तू वायदंडे हे नाव आता जवळजवळ सर्व लोकांना परिचित झाले असेल, कारण गेले एक वर्ष तहसीलदार कार्यालयाच्या गेटच्या बाजूला ही व्यक्ती उपोषण करत आहे। तालुक्याच्या इतिहासातील ही एकमेव घटना अशी आहे की गेले एक वर्ष हे आपल्या मागण्यासाठी उपोषण करत आहेत। लोकशाहीत शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करण्याचा अधिकार हा सर्वांना आहे, परंतु मागील काही घटना पाहता प्रशासन अशा आंदोलकांकडे म्हणावे तसे पाहत नाही, जाणून बुजून आंदोलनाकडे आपली पाठ फिरवते। मग अशा लोकांना न्याय कसा मिळणार, कोण देणार? म्हणून आज बाळू दत्तू वायदंडे यांनी प्रशासनाचा निषेध करत आंदोलनाचा वाढदिवस साजरा केला। हा जिल्हा हा तालुका हा प्रतिसरकारचा म्हणून ओळखला जात होता। आंदोलनाची किनार स्वतंत्रपूर्व काळापासून या जिल्ह्याला लाभली आहे। आता तरी बाळू वायदंडे यांना न्याय मिळणार का? त्यांनी दिलेल्या या प्रतिक्रिया फार बोलक्या आहेत, पाहूयात ते काय म्हणाले। प्रथमेश बामणे, स्वाभिमानी न्यूज, बिटा। मी बाळू दत्तू वायदंडे, राहणार बिटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। गेले 15/6/2002 पासून मी उपोषणाला तहसीलदार कार्यालयासमोर बसलेलो आहे, तरी या अधिकाऱ्यांनी दाद घेतली नाही। मग हे लोकशाहीचं राज्य आहे का हुकुमशाहीचं हेच कळत नाही की यांच्या हे म्हणतील तेच खरं, पण ह्यांनी असंही समजू नये की उपोषणाला कमी लेखू नये। उपोषणात भरपूर ताकद आहे, कारण की या उपोषणामुळे ह्याने जरी माझी दाद नाही घेतली तरी अभ्यास माझा पूर्ण झालेला आहे। असा झाला आहे की ह्यासनी माझ्या प्रश्नाला उत्तरच देता येत नाही, त्यांच्याकडे उत्तरच नाही ती। आता माझ्याकडनं 3,82,000 मी दलित आणि दलितांना शासन जमीन फुकट देते, मोफत देते। मग हे पैसे देऊन मला काय ह्याने म्हणजे जमिनीचं ह्यांचं हक्क का ठेवला आहे? त्यांचा 50% अधिकार ह्यांनी पैशातून घेतला आहे आणि ही असे उत्तर देते ती की तुम्ही पैसे भरले तर तुमचं सातबाराला नाव दिले। मग सातबाराला नाव दिले, मग ह्याचा अर्थ ह्यांनी पैसे घेऊन मला खरेदी दिली जमीन, मग नेमाने ह्यांनी मला खरेदी पत्र करून द्यायला पाहिजे, मग ती बी देत नाही ती। पैसे तर घेतलेत आणि मग आता हे असं मला असं म्हणायचं आहे, हे पैसे घेतले ती तर मग ह्या पैशाचं ह्यांनी काय केलं, नक्की काय केलं? जर नियमाप्रमाणे सरकार तिजोरीत गेलं तर समजा माग बदलून जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी घेतले असतील पैसे त्यांच्या खात्यावर भरून, मग ह्याचने ती दुरुस्त का करत नाही ती? ही ह्यांचंही काय हेच काय कळणं झालं, ही पैसे गेले कुठं? मग आत्ताचं जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार ही पैसे कुठे गेले, कुणी घेतले, कुणी वाटप करून घेतले, कुणी खाल्ले, ह्याचा तपास का होत नाही? आणि आता ह्याचने असं वाटतं आहे येणाऱ्या तशा आता चालूच्या तहसीलदारांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी ही जर बोगाटदार एक करायचं म्हणलं ह्यांनी तर हे पैसे सरकार तिजोरीत गेलं पाहिजे, जमा झालं पाहिजे। मग हे जमा झालंच नाही ती, म्हणून ही बी करत नाही ती। मग ही पैसे ह्यांनी घेतले ती, मग हे का काढत नाही ती? ही उकरून का काढत नाही ती? ही मग ही असं कसं आहे? म्हणजे हे हुकुमशाहीचं सरकार आहे, म्हणजे राज्य आहे थोडक्यात, त्यासनी यांना लोकशाहीचं देणं घेणं काहीच नाही। आता मी नवीन वर्षात पदार्पण करत आहे उपोषणाला, मग आता तरी ह्यांनी ह्यासनी जरा कळावं सुचावं ह्या उद्देशानं ही उपोषणाचा वाढदिवस साजरा करीत आहे।